तर केवळ वागणुकीच्या कारणावरून शाळेत काढून टाकलेल्या मुलानं शाळेमध्ये चोरी केली आहे. हा सगळा प्रकार अमरावतीमध्ये घडलाय. शहरातील नवोदय शाळेमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला असून दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान शाळेकरता आलेले 40 लॅपटॉप आणि एक प्रोजेक्टर चोरी गेल्याची तक्रार आहे ती पोलिसांकडे शाळेकडनं करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता त्या शाळेतील 10वीत शिकणाऱ्या पण काढून टाकलेल्या विद्यार्थ्यानं त्याच्या साथीदारासह ही चोरी केल्याचं समोर आलं आहे. 22 लाखांचा ऐवज चोरल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. विद्यालयाच्या एका रूममध्ये किंवा एका हॉलमध्ये जे काही लॅपटॉप ठेवण्यात आले होते 40 आणि इतर काही इन्स्ट्रुमेंट्स त्या ठिकाणची खिडकीमधून गज कापून आतमध्ये प्रवेश करून चोरी गेल्याची तक्रार आली होती. तपासामध्ये अश्वन निष्पन्न झालं की त्या मागच्या वर्षी त्या ठिकाणी 10वीला शिकणारा मुलगा की त्याला त्यामधून डिसमिस केलं त्याच्या वागणुकीमुळे आणि त्याला स्कूलमधून काढलं. त्याने यावर्षी त्याला काय पैशाची गरज होती इतर काही कारणासाठी असं तो सांगतो. त्याने त्याच्या मित्र म्हणजे त्याच्याच गल्लीत राहणारा भाऊ चुलत भाऊ वगैरे याची मदत घेतली. मुद्देमाल 22 लाखाचा आहे माझ्या माहितीप्रमाणे